दादा गट महायुतीत आल्यापासून शिंदे गटात निर्माण झालेली अस्वस्थता दिवसेंदिवस वाढत असल्याचं चित्र आहे. आम्हाला राष्ट्रवादीवाल्यांची एलर्जी आहे. कॅबिनेटमध्ये मांडीला मांडी लावून बसत असलो तरी बाहेर आल्यावर आम्हाला उलटीसारखं होत असल्याचं सांगत मंत्री तानाजी सावंत यांना दादा गट विरोधी सूर आळवलाय. तर अशा लोकांचे ऐकून घेण्यापेक्षा महायुतीतून बाहेर पडलेलंच बरं अशी निर्वाणीची भाषा दादा गटातील नेत्यांकडून सुरू करण्यात आली. त्यामुळे शिंदे विरुद्ध दादा गट हा संघर्ष आता विकोपाला गेल्याचं दिसत आहे. याचा युतीच्या ऐक्यावर तसेच एकूणच विधानसभेच्या निकालावर कसा परिणाम होऊ शकतो याचा घेतलेला हा आढावा. नमस्कार, मी संतोष राजमाडिक बोल बिंदास्तच्या आजच्या भागात तुमचं स्वागत करतो. एकनाथ शिंदेंना सोबत घेत भाजपाने राज्यात सेना आणि भाजप युतीचं सरकार स्थापन केलं. त्यानंतर काही काळातच अजितदादांची राष्ट्रवादी ही त्यांना जॉईन झाली. मात्र सरकारमध्ये दादा गट सहभागी झाल्यापासून शिंदे आणि दादा गटात सातत्याने वाद होताना दिसत आहेत. परस्परांवर कुरघोड्या करण्याची संधी दोघेही सोडताना दिसत नाहीत. लाडकी बहीण योजनेच्या श्रेयावरूनही शिंदे आणि दादांमध्ये शीतयुद्ध रंगल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर मालवणमधील पुतळा कोसळण्याच्या घटनेतही त्याचे प्रत्यंतर आले. या प्रकरणी अजितदादांनी महाराष्ट्रातील जनतेची लगोलग माफी मागून टाकली. त्याचबरोबर त्यांच्या पक्षाकडून आत्मक्लेश आंदोलनही सुरू करण्यात आलं. त्यानंतर शिंदे यांनीही 100 वेळा माफी मागायला तयार आहे असं म्हणत आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. आता मंत्री तानाजी सावंत यांच्या एका व्हिडिओने या दोन्ही पक्षांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत असून त्यातून महायुतीत तणाव निर्माण झाला आहे. आमचे काँग्रेस व राष्ट्रवादीशी कधी जमले नाही. आत्ता मांडीला मांडी लावून बसलो पण बाहेर आल्यावर उलटे आल्यासारखं होतं असं सावंत यांनी म्हटलंय. त्याला दादा गटांनीही चोख प्रत्युत्तर दिलंय. दादांच्या राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी तर तानाजी सावंत यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. तसे करा नाहीतर आम्हालाच मंत्रिमंडळातून बाहेर पडावे लागेल असा इशाराही त्यांनी दिलाय. यावरून अमोल मिटकरी यांनीही शिंदे सेनेवर शरसंधान साधले. मध्यंतरी शिंदे आणि दादा गटातील वादात देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली होती. मात्र आता परत दोन्ही गटात वाद झडू लागलेत. त्यामुळे फडणवीस पुन्हा यात लक्ष घालणार का हे पाहावं लागेल. बदलापूरमधील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि मालवणमधील शिवरायांचा पुतळा कोसळण्याचं प्रकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना व्यवस्थित हाताळता आलेलं नाही असं म्हटलं जातंय. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचीही तीच भावना आहे. तर राष्ट्रवादीनेही या मुद्द्यावर शिंदे यांना कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरू केलेत. लोकसभेत शिंदे गटाने 7 जागा जिंकत माफक यश मिळवलं. दादांच्या पक्षाला 4 पैकी केवळ 1 जागा मिळवता आली. मात्र विधानसभेत आपला स्कोर वाढवताना शिंदेंवर कुरघोडी करण्याचा दादा गटाचा डाव असेल. महायुतीचे जागा वाटप कसे होणार यावर आत्तापासूनच चर्चा सुरू आहेत. त्यात भाजपाला 110 ते 120, शिंदे गट 70 ते 75, तर दादा गटाला 50 ते 60 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला जातोय. मात्र समसमान आमदार असताना शिंदे गटाला वेगळा न्याय का याकडे राष्ट्रवादीतील नेते लक्ष वेधत आहेत. त्यामुळे जागा वाटपापासून ते जागा जिंकण्यापर्यंत प्रत्येक पातळीवर या दोन पक्षात कमालीची स्पर्धा राहणार आहे. स्वाभाविक परस्परांचे उमेदवार पाडण्याचे प्रयत्न दोन्ही बाजूने होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते. तसे झाल्यास त्याचा फटका अंतिमतः महायुतीला बसू शकतो. तानाजी सावंत यांनी धाराशिव लोकसभा मतदारसंघामधील उमेदवारीबद्दल आक्षेप नोंदवत अप्रत्यक्षपणे शिंदे सेनेने मदत केली नसल्याचेही अधोरेखित केले. दोघांमधील बिघडते संबंध पाहता विधानसभेत या दोन पक्षांची मते परस्पराकडे वळणे कठीण मानले जाते. याचा फायदा महाविकास आघाडीला होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. आघाडीतील काँग्रेस, ठाकरे सेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतही मतभेद आहेत. मात्र त्यांनी ते चव्हाट्यावर येऊ दिलेले नाहीत. शिंदे आणि दादा गटाने मात्र पार डोक्याची मंडई केली असून भाजपची कटकट चांगलीच वाढली आहे. आता ही कटकट महायुतीला सत्तेतून उठवण्याला कारणीभूत ठरेल का हे बघावं लागेल. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा. जय महाराष्ट्र.